শুভেচ্ছা দেব। অনলাইন ক্লাস শিখে সর্ব বাংলা ফ্রান্সার মেয়ের এখানে স্বাগত করছ। তিন চার 4-5 মহিনেপাসন আপনার ह्या অনলাইন ক্লাস শিখেচা আনন্দ ঘেত আহাত, তসেচ তুমচ্যা জ্ঞানামধ্যেই ভর পড়ত আহে। ही অনলাইন ক্লাস শিখা মিশন আরম্ভ या প্রকল্পা অন্তর্গত তুমচ্যাপর্যন্ত পোচণ্यासाठी आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषी एरेकर साहेब, त्याचप्रमाणे आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय भास्करराव पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून, त्याचप्रमाणे त्रिगोंदा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सत्यजीत मच्छिंद्र साहेब, श्रीमती जयश्री कांबळे मॅडम, त्याचप्रमाणे सतत आम्हाला मार्गदर्शन करणारे सीताराम भुजबळ साहेब, नेत्रण कोल्हे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे तंत्रस्नेही शिक्षक फोकस सर यांच्यामुळेच माझा ताशिका माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय। सर्वांचे या ऑनलाईन ताशिकेमध्ये मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीवाला आपला एक तास झाला होता। मी मार्गदर्शक गंगाधर शेळके, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एरंदोले, केंद्र पिंपळगाव पुस्ता, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, आपल्या सर्वांचं मनसोक्त स्वागत करतो। आणि आपल्या ताशिकेकडे आपण वळूया। आपला विषय आहे मराठी आणि त्यातला घटक आहे भाषा विषय सामान्य ज्ञान। मला विद्यार्थी मित्रांनो, एक ताशिका या घटकाची झालेली आहे, त्यामध्ये तुम्ही वर्णमाला शिकले, स्वर स्वरादी आणि व्यंजन या घटकाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे। तर या घटकामध्ये आपण जो उपघटक आहे लेखक कवी आणि संत याचा पहिली पासून पाचवी पर्यंत जे तुम्ही पाठ शिकले, वेगवेगळे कविता शिकले, धडे शिकले, तर या सर्व धड्यांचे लेखक कवी आणि अभंग रचले संतांनी याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अयोग्य उत्तर देऊन यश मिळवू शकता मराठी भाषेसाठी। तुम्हाला माहिती 25 प्रश्न आहे, 50 गुणांसाठी हा विषय आहे तुमच्यासमोर, आणि भाषा विषय सामान्य ज्ञान, शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकांतर्गत 32 टक्के भारांश शब्द संपत्तीवर प्रभुत्व आला आहे, आणि त्यातल्या लेखक कवी संत या घटकासाठी 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातील। प्रश्न महत्वाचे राहील, तर त्यातून तुमचं ज्ञान वाढतंय, वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळते, ती आपल्याला आपण शिकायची। बघा, प्रथम आपण काही लेखक कवी यांची जी टोपण नाव आहे, बऱ्याचशा लेखकांनी नावा दिलेले कवी आहेत, त्यांनी काही नाव धारण केले। त्यामध्ये पहिले आहे प्रल्हाद केशव आत्रे, त्यांना केशव कुमार या नावाने संबोधलं जातं, आणि कृष्णाजी केशव दामले यांना केशव सूर। बघा, मला या ठिकाणी बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होत की केशव कुमार आणि केशव सूर एकसारखंच नाव वाटतंय। तर बघा, दोन्ही जे लेखक आहे यांच्या वडिलांचं नाव केशव आहे, आणि तुम्हाला माहिती कुमार म्हणजे मुलगा आणि सू या शब्दाचा अर्थ पण मुलगाच होतो, म्हणून या दोघांनी आपल्या वडिलांचं नाव धारण केलंय, आणि स्वतःचं नाव प्रल्हाद केशव आत्रे यांनी केशव कुमार आणि कृष्णाजी केशव दामले यांनी केशव सूत हे टोपण नाव धारण केलेलं आहे। त्यानंतर पुढचे कवी आहेत त्र्यंबक बापूजी खोंबरे यांनी लहान मुलांवरती बालकांवरती अनेक कविता लिहिलेल्या आहेत, आणि त्यांनी तेच नाव त्या ठिकाणी धारण केलेलं आहे बालकवी। त्याच्या नेहमी येणारे प्रश्न केशवसूत, केशवकुमार, बालकवी। त्यानंतर मुरलीधर नारायण गुप्ते यांना बी या नावाने संबोधलं जातं। इंग्रजीमध्ये तुम्हाला माहिती आहे बी या शब्दाचा अर्थ होतो मधमाशी, आणि त्यांचे जे मित्र होते मुरलीधर नारायण गुप्ते यांच्या मित्राने त्यांना मधमाशी हे नाव ठेवलं होतं, म्हणून त्यांनी हे नाव धारण केलं। त्यानंतर पुढे आहे यशवंत जिमकर पेंढारकर
त्यांचं स्वतःचंच नाव लिखित सुद्धा आहे, यशवंतराव नारायण. त्यानंतर नाव घेऊ महानोर, ते सुद्धा राम कवी या नावाने गोपाल नावाने प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढे जाऊया. बघा, यानंतर पुढचे साहित्यिक आहे, लेखक आहे, वि वा शिरवाडकर. कुसुमाग्रज या नावाने त्यांनी आहे केली आहे. वि वा शिरवाडकर हे अतिशय प्रसिद्ध आणि नावाजलेले लेखक आहे. यांनी ते ययाती नावाची कादंबरी लिहिलेली, ययाती. आणि या कादंबरीला, ययाती या कादंबरीला साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. ज्ञानपीठ. बघा, हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी नेहमी विचारला जातो की अनुभवाच्या लक्षात येत ना साहित्य क्षेत्र, तर साहित्य क्षेत्रातील म्हणजे आपली जी पुस्तकं आहेत, जे वाचनाचं साहित्य आहे, त्या क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठ. आणि वि वा शिरवाडकर यांच्या ययाती या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं जे नाव आहे बघा, या ठिकाणी कुसुमाग्रज हे नाव त्यांनी धारण केलं. त्याच्यामध्ये थोडं काय नाही बघा, आता दोन क्षत्रिय एकत्र आलेले आहे, कुसुम आणि आग्रज. कुसुम अधिक अग्र अधिक ज या तीन शब्दांच्या मिलापापासून हा कुसुमाग्रज शब्द तयार झालाय. कुसुम हे त्यांची एकदम धाकटी बहीण होती, सर्वात लहान बहीण. सहा सात भावंडांमध्ये त्यांना ती एकच सगळ्यात लहान बहीण होती, कुसुम. आणि अग्र म्हणजे आधीचा, तर ती सगळ्यात लहान होती तिच्या अगोदरचे हे विवाह शिरवाडकर आणि जे म्हणजे जन्मलेले, म्हणून त्यांनी त्यांच्या बहिणीच्या स्मरणार्थ एक बहिणीची आठवण म्हणून बहिणीच्या नावाने हे नाव धारण केलेले आहे, कुसुमाग्रज. त्यानंतर इतर जन्मली होती मुलांची, कुसुमराव ग्रंथ कोणते, भूमिकाग्रज कोणते, तर दुसरे जे लेखक आहेत तिथं साहित्य रा गणेश गडकरी यांनी सुद्धा जे नाव धारण केलंय गोविंदाग्रज, हे त्यांच्या लहान भावाचं नाव त्यांनी धारण केलंय. त्यांचा भाऊ गोविंदा हा लहानपणीच मरण पावला आणि त्याची आठवण राहावी म्हणून त्यांनी त्यांच्या धाकट्या भावाचं नाव गोविंदा गोविंदाग्रज म्हणजे त्याच्या आधीचे थोरले भाऊ म्हणून त्यांनी गोविंदाग्रज हे नाव धारण केलेलं आहे. अशी ती तुम्हाला लक्षात ठेवणं थोडं अवघड आहे, पण थोडीशी त्यामध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर ते आपल्या स्मरणात जाऊ शकतं. त्यानंतर बघा, पुढचे लेखक आहे काशीला हरी मोडा. यांनी जे नाव धारण केलंय ते आहे हा जवा अनुज. बघा, इथं अग्रज शब्द होता शेवटी, इथं अनुज आहे हा विरुद्ध अर्थ शब्द आहे अग्रजचा. अनुजचा अर्थ होतो नंतरचा, इथं आता आधीचा. तर कृष्णच्या आधीचे होते विवाह शिरवाडकर, गोविंद यांच्या आधीचे जन्मलेले होते रामोजी गडकरी. परंतु हे महात्मा अनुज हे त्यांच्याच भावाचं नाव आहे, परंतु हे हरी मोड यांचे मुख्य बंधू आहे आणि त्यांच्या नावाने त्यांनी टोपण नाव धारण केलेले आहे माधव अनुज. तर अशी काही टोपण नाव ज्या लेखकांनी किंवा कवींनी धारण केली, तर त्याच्यामध्ये अशी काही कारणं आहेत आणि त्याच नावाने ते गणित प्रसिद्ध झालेले आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे, त्यांचं टोपण नाव आहे कवी अनिल. अनिल या नावाने ते साहित्य क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचं आहे शंकर केशव कानेटकर, यांनी जे नाव धारण केले टोपण नाव ते आहे गिरीश. गिरीश नावाने त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचं आहे लिंकन गंगाधर, यांचं अज्ञातवासी या नावाने ते साहित्य क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. असे प्रसिद्ध लेखकांनी आपली टोपण नाव धारण करून त्या नावाने लेखन केलेलं आहे. आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी
आपल्याला 23 पर्यंत आणि त्यांची पूर्ण नावं या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचं आहे. सरकारची कामगिरी चौथी वेळा सुद्धा संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत रामदास अशा संतांची माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे तुमच्या चौथी पाचवीच्या पुस्तकांमध्ये जे अभंग आहेत वेगवेगळे, त्या अभंग सुद्धा काही संतांच्या ठिकाणी रचलेले आहेत. आता पहिल्या संत याने जळगाव इथं तुम्हाला संत रामदास त्यांचं पूर्ण नाव आहे नारायण सूर्यजी होसर. तू चौथी मध्ये शिकलेले आहे त्यांनी 10 या नावाचा लिहिलेलं आहे. या ग्रंथाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर दुसरा एक संत तुकाराम त्यांचं पूर्ण नाव ठिकाणी आहे तुकाराम गोदोबा आंबिले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर त्यांचं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यानंतर पुढचे आहे संत गाडगे बाबा, संत गाडगे बाबा स्वच्छतेचे प्रसारक. तर त्यांचं पूर्ण नाव आहे एकबुजी लिंगराजी जाणारकर. पुढचा आहे संत एकनाथ, त्यांचं पूर्ण नाव आहे एकनाथ सुधीरजी पंत कुलकर्णी. आणि पुढचे संत आहे संत नामदेव, त्यांचं नाव आहे नामदेव दामाजी रेळेकर. या संतांची नाव तुमच्या लक्षात राहिले सोपं आहे. शिक्षक प्रत्येकाचं स्वतःच नाव जे ठिकाणी आलेलं आहे ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वर आले, तुकारामचं तुकाराम महाराजांचं तुकाराम आलेले, एकनाथ महाराजांचं या ठिकाणी एकनाथ आले, नामदेव महाराजांचं नामदेव आले. फक्त तुम्हाला संत रामदास आणि संत गाडगे बाबा या दोन संतांची नावं लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिली पासून पाचवी पर्यंत अनेक पाठांचा अनेक कवितांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. पण त्या हे पाठ किंवा हे धडे याचा विचार कोणी लिहिला हे शिक्षकांनी आपल्याला काही लेखक या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यांच्या आपल्याला पूर्ण नाव पूर्ण देशपांडे या गावामध्ये प्रसिद्ध आहे. बघा पु ल देशपांडे हे जे त्यांचं शॉर्ट मध्ये नाव आहे, त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. त्यानंतर प्रति आत्रे विनोद लेखन यांनी केलेलं आहे, त्यांचं पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशव आत्रे. त्यानंतर निवास तेव्हाडकर याच्या आधीच्या स्लाइड मध्ये आपण शिकलो की कुसुमाग्रज या नाव त्यांनी धारण केलेलं होतं आणि ययाती ही पूर्ण कादंबरीतला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ते साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक लेखक निवास शिरवाडकर त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतर ना भूत महानोर त्याच्या अगोदर आपण शिकलो की हे रानकवी म्हणून प्रसिद्ध आहे नादव महानोर आणि त्यांचं पूर्ण नाव आहे नामदेव धोंडो महानोर. त्यानंतर भारत तांबे यांचं पूर्ण नाव आहे भास्कर रामचंद्र तांबे. ही नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणे सोपं आहे. बघा यानंतर पहिली पासून पाचवी पर्यंत तुम्ही जे कविता वेगवेगळे पाठ याचं तुम्ही अध्यापन केलं त्या पाठांची तुम्हाला या ठिकाणी लेखक आणि कवी हे या ठिकाणी पाहायचं. पहिली मध्ये बघा पहिली कविता होती आगोबाई भगोबाई या कवितेचं कवी आहे संदीप खरे. संदीप खरे यांनी ही पहिली कविता लिहिलेली आहे. जरी आपण आता पाचवी मध्ये असलो तरी चौथी तिसरी दुसरी हा सुद्धा भाग तुम्हाला अत्यंत क्वालिटीसाठी महत्वाचा आहे. कधी कधी काय होतं जे पाचवीत आले आता चौथीचा काही विषय नाही तिसरीचा काही विषय नाही, तर कधीही जो पाठीमागचा अभ्यास आहे तोही खूप महत्वाचा असतो. म्हणून आता पुन्हा पहिलीपासून तुमची आता या ठिकाणी उजळणी होणार आहे. बघा पहिली मध्ये शिकलेली कविता आहे तुम्हाला आता आठवायला लागला असेल तुमचे ते 5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वीचे दिवस लहानपणी ही कविता शिकली होते पहिली. बघा दुसरी कविता आहे ब्रिज, या ब्रिज या कवितेचे कवी आहे सुशील पगारिया. ब्रिज या कवितेचे कवी आहे सुशील पगारिया. त्यानंतर पुढची कविता होती माझा घोडा, या माझा घोडा या कवितेची या कवयित्री आहे शांता शेळके.
नंतर श्रद्धेने कवितेने लिहिले आहे पहिलीच्या पात्रात. त्यानंतर पुढचं आहे वेड कोकुळ, पुढे आहे वेड कोकुळ आणि ही सुद्धा कविता लिहिलेली आहे मंगेश पाडगावकरांनी, ते या कवितेतले कवी आहे. पुढची कविता आहे जंगलात कधी मैफिल. शक्यतो पहिली स्त्रीवादी कवी पण जास्त शिकले दहापेक्षा. मग याचा कविता आहे जंगलात कधी मैफिल, ही जी कविता लिहिली आहे ती कवयित्री आहे पूर्वी भावे. त्यानंतर पुढे आहे देवा तुझे किती, हे गीत आहे आणि या गाण्याचे या गीतांची लेखिका आहे ग पाटील, ते तुम्ही पहिली मध्ये शिकलेले आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण बघा. त्यानंतर पुढची कविता आहे डिंगोली आणि ही कविता कवितेच्या कवयित्री आहे मंदा संजीव. त्यानंतर पुढची जी कविता आहे फुल वापरून आणि या कवितेचे कवी आहे दादासाहेब कोठे. तिथं पेज भेटली झाली. त्यानंतर भेळ कविता आहे तुम्ही शिकलेली आहे पहिली ही कविता भेळ आणि या भेळ या कवितेचे कवयित्री आहे मंदाजीने गोडसे. त्यानंतर पुढचा आहे पाऊस फुले, माझा पाठ आहे दुसरी वेळी असेल हा पाठ आणि त्या पाठाचे लेखक आहेत राजीव तांबे, हे या पाठाचे लेखक आहे. त्यानंतर पुढची जी कविता आहे एक होता भोपळा, ही जी कविता आहे त्याची कवयित्री आहे पद्मिनी बिनीवाले. पद्मिनी बिनीवाले या कवयित्रीने ही कविता लिहिलेली आहे. त्यानंतर पुढची कविता आहे चिलीयाची खीर आणि त्याच्या कवयित्री आहे निर्मला देशपांडे. बघा त्यानंतर पुढे आहे हिवाळा आणि त्याचे लेखक आहे अनंत कांबळे. पुढे कणभस्ती ही जी कविता लिहिलेली आहे कणभस्ती आणि याच्या कवयित्री आहे लीलावती भागवत. लीलावती भागवत यांनी या कवितेचे लेखन केलेलं आहे. त्यानंतर आहे पुढे मंगळा मंगळावरची शाळा, फादर फिलिप कारवालो यांनी हे लेखन केलेलं आहे. त्यानंतर फुलांचे संमेलन अजून पाठ आहे याचे लेखक आहे बाळकृष्ण मुरुधर बासर यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. तुझी कविता आहे पुढे या कवितेच्या कवयित्री आहे वसुधा पाटील. वसुधा पाटील यांनी या कवितेचं लेखन केलं. त्यानंतर पुढे आहे मांजराची दही हंडी, याचं लेखन केलंय सुशीला कशेळकर यांनी, याचं लेखन केलेलं आहे. बघा ही सगळी ऑलरेडी पहिली स्त्रीमध्ये यावरती सगळ्या शिकलेल्या आहात, पण आता विस्मरण कळलं आपण ते लेखकी आणि घरात पुन्हा आता काय होते उजळण होते. यानंतर पुढे आहे चांदोबाच्या देशात, त्याचं लेखन केलेलं आहे एकनाथ आव्हाड यांनी. मोर पिसारा हे कविता तुम्ही शिकलेलं आहे आणि या कवितेचं लेखन केलेलं आहे ईशान कवी ईशान पुणेकर यांनी या कवितेचं लेखन केलेलं आहे. या कविता आणि पाठ पहिली दुसरी पर्यंत ते अभ्यासलेले आहे. त्यानंतर हे राणवेली कविता पाठ तिसरी वाजता तुम्ही शिकलेली आहे कविता राणवेली आणि त्याचे लेखक आहे तुकाराम भांडे. यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलं जात होती पाठ त्यांचे लेखक आणि पाठ किंवा कविता आणि कवी त्यांची अच्छी जोडी किंवा चुकीची जोडी असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये या लेखक आणि कवी यांच्या विचारले जातात. पुढची कविता आहे पडघ्यावरती टिपरी पडली, पडघ्यावरती टिपरी पडली ही कविता तुम्ही शिकलेली आहे. आणि या कवितेचे कवी आहे राजा ढाले यांनी ही कविता लिहिलेली आहे. पुढे आहे एकदा लिहू लागली, या पाठाचे लेखक आहे निर्मला मतपती. त्यानंतर शेरा सव्वाशे हा जो पाठ आहे तिसरी मधला आणि याचे लेखक आहे पॉल रोमाव. बघा हा प्रश्न या घटकावरती 2022 च्या आसपास हा प्रश्न विचारला होता. तिसरीचा प्रश्न लागला पाचवीला पाचवीची परीक्षा आणि तिसरीतला ह्या पाठाविषयी प्रश्न त्या प्रश्न पत्रिकेमध्ये आला होता. त्याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत.
म्हणजे तुमचे जे दुसरी तिसरी जे धडे आहेत त्यांचे लेखक आणि कवी हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. हा पुढं आहे ते अमर हुतात्मे झाले ही कविता आहे आणि या कवितेच्या कवयित्री आहे विभा कुलकर्णी यांनी या कवितेचं लेखन केलं आहे. त्यानंतर स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा यांची ओळख आपल्याला इयत्ता तिसरी मध्ये व लेखक वामन चौधरी यांनी स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा यांची आपण ओळख करून घेतली होती. त्यानंतर प्रकाश असलेले तारे तिंगे ही जी कविता आहे या कवितेचे लेखक आहे उमाकांत काणेकर. पुढे आहे सुट्टीचे अधिक साथ याचं लेखन केलेलं आहे अनंत भाविक यांनी केलेलं आहे. पुढे रान माथरा ही जी कविता आहे ती गोपीनाथ यांनी लिहिलेली आहे आणि मजेशीर होड्या अजून पाठ आहे तुम्ही हा पाठ अनुभवला आहे तो आनंद त्यावेळेस तुम्ही शिकताना घेतलेला आहे आणि त्याचं लेखन केलं आहे लेखिका आहे निर्मला मोने. पुढचे पाठ आणि लेखन आपण सुगी सुगी या कवी कवितेच कवयित्री आहेत शैला लोहिया यांनी या कवितेच लेखन केलेलं आहे. त्यानंतर एक भारतीय संशोधक या पाठाचं लेखन केलेलं आहे लेखक ज बा कुलकर्णी यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर दोस्त ही कविता तुम्ही शिकलेल्या आहेत आणि या कवितेचे लेखना कवी आहेत इंद्रजित भालेराव. इंद्रजित भालेराव या कवींनी दोस्त या कवितेचे लेखन केलं होतं याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. त्यानंतर रमाई भीमराव आंबेडकर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी याविषयी ओळख आपल्याला तिसरी मध्ये झाली होती. डॉक्टर करुणा जमदाडे यांनी या पाठाची आपल्याला ओळख करून दिली होती. त्यानंतर प्रातिक दारा ही कविता तुम्ही शिकवे आणि या कवितेचे कवी आहे मुबारक शेख. प्रातिक दादा या कवितेचे कवी आहे मुबारक शेख. त्यानंतर पुढचा पाठ होता चित्रे चित्रे हा पाठ जी कुलकर्णी यांनी या पाठाचं लेखन केलं होतं. त्यानंतर बघा पुढचा पाठ आहे रोपटे दिनेश शिंदे यांनी लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर धरत धरतीचे आम्ही लेखरे लेखतात हा इयत्ता चौथी मध्ये मला वाटतं पहिलीच कविता आहे धरतीची आम्ही लेकर आणि त्याची कवी आहे ज ना गवाणकर. आम्हाला एक मोबाईल हवा आहे ही जी नाट्य छटा आहे नाट्य छटाचा किंवा लेखक त्यांना आपण ते आहे सूर्यकांत सराफ. सूर्यकांत सराफ यांनी आम्हालाही मोबाईल हवा आहे हे चौकीतल्या पाठाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढच्या पाठाने मला हे शिकायचंय मलाही शिकायचंय या पाठाचे लेखक आहे आबा गोविंद महाजन या लेखकाने या पाठाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे मायेची पाखर मायेची पाखर हा जो पाठ आहे प्रतिभागाचा पाठ आहे आणि या पाठाचं लेखन केलेले लेखक आहे पानजी पाटील. पानजी पाटील यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. कधीकधी मुलं वाचताना पाखरं म्हणतात म्हणजे कधी त्या अनुसार असते तर आपल्याला पाखरं असा उच्चार करायचं असायचा परंतु या शब्दाला आपल्याला काय म्हणायचं म्हणजे पाखर मायाची पाखर या पाठाचं लेखन पानजी पाटील यांनी केलेलं आहे. त्या दरम्यान तुम्ही शिकलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिवसतीग्रह होती त्या मुलांना किती माहिती काय लिहिलं हे तुम्ही गेल्या चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिकलेले आहात. त्यानंतर पुढची जी कविता आहे धूळ पेरणे आणि या धूळ पेरणे कवितेचे कवी आहे अशोक कौतिक कोळी. अशोक कौतिक कोळी हे या कवितेचे कवी आहेत. पुढे जाऊया यानंतर हा जो धडा आहे गुण जहाजराचा
हा सुद्धा धडा संस्कृतमध्ये तुम्ही अभ्यास केला आहे. सयाजीराव गायकवाड यांनी सुरपारंबी मुलं खेळत असताना तो खेळ पाहिला, त्यांना तो आवडला. जुना खेळ सुरपारंबी गावाचा, आणि त्या राजाने तो त्या मुलांना राजवण्यात आलं सुद्धा ते खेळाचं नाही घेतलं होतं, त्या ठिकाणी प्रात्यक्षिक घेतलं होतं. आणि त्या धडा जो आहे हिंगुळराज राजा तो लिहिलेला आहे एका बाबा भांड यांनी याचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर विद्वाह बघा, हिंदी भाषेतला हा धडा आहे प्रेमचंद यांनी लिहिला आहे, परंतु ह्या धड्याचे मराठी भाषेमध्ये अनुवाद तो केलेला आहे लेखिका संजीवनी खेळ. संस्कृतमधला हा विद्वाह धडा याच प्रेमचंद यांनी हिंदीमध्ये लेखन केलं होतं, पण मराठी भाषेमध्ये जो अनुवाद केलाय तो केलाय संजीवनी खेळ यांनी. त्यानंतर पुढची इच्छा कसा आहे राखवा दादा, राखवा दादा या कवितेचे कवयित्री आहे वसुधा पाटील. वसुधा पाटील यांनी ही कविता लिहिली आहे. त्यानंतर पुढचा धडा आहे वाट्या वाटाव्या, आणि या धड्याच्या लेखिका आहे शैलजा काळे. शैलजा काळे यांनी ह्या पाठाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढची कविता आहे चौदा तळ्याचे पाणी. चौदा तळ्याचे पाणी याच्या कवी आहे अनुराधा साळवीकर या कवयित्रीने या कवितेचं लेखन केलंय. पुढचा पाठ आहे मिठाचा शोध, त्याचं लेखन केलेलं आहे लेखिका अंजली आत्रे. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो धडा आहे आनंदाचे झाड, लेखिका लीला शिंदे यांनी या पाठाचं लेखन केलंय. पुढे कविता आहे झुळूक मी भावे. झुळूक मी भावे जी कविता आहे ही कविता तिथं लेखन केलेलं आहे डाव काळे यांनी केलेलं आहे. हे कोण दे आई ही सुद्धा एक कविता आहे, आणि या कवितेचे लेखन भारा तांबे यांनी या कवितेचं लेखन केलेलं आहे. पुढे आहे आहा माया, याचे लेखन आहे विलास सुंदर सुंदरीकर यांनी या लेखन केलेलं या पाठावर. त्यानंतर पोयमी सुद्धा, पोयमी सुद्धा त्या पाठात सुद्धा लेखन केले राजीव तांबे यांनी. आणि पुढची जी कविता आहे मला संदेशी माटी, मला संदेशी माटी याच्या कवयित्री आहे शकुंतला पाटील. शकुंतला पाटील यांनी या कवितेचं लेखन केलेलं आहे. पाचवी कविता आहे मित्रांनो माय मराठी. ही कविता तुम्ही पाचवी मध्ये शिकलेला आहात 2 महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी. आणि या कवी कवितेच्या कवयित्री आहे संजीवनी मराठे यांनी या कवितेचं लेखन केलंय. त्यानंतर पुढची कविता आहे वल्हवा रे वल्हवा, या कवितेचं लेखन केलेलं आहे कवी वसंत लापट यांनी. कवी वसंत लापट यांनी वल्हवा रे वल्हवा या कवितेचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा पाठ अशी केले सावध मारा एक्सप्रेस कविता राऊत, ही धावपट्टू होती आणि तिच्या नावावर अनेक धावण्याचे राष्ट्रीय पराक्रम तिच्या नावावर आहेत. अनेक पदकं तिने जिंकलेली आहेत आणि स्पर्धा मॅरेथॉन असतील किंवा 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे असे विविध प्रकारामध्ये तिने आपल्या देशाचं नाव सुद्धा चाललेलं आहे. तुम्ही सुद्धा नसता अभ्यास न करता त्याच्यामध्ये जी इतर आहे, कुणाला खेळ आवडतो, कुणाला चित्रकला आवडते, तर अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेतला पाहिजे. असं जे खेळाडू आहे त्यांच्यासारखं तुम्ही नाव काढण्यास सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. ते आपण त्या पाठामध्ये शिकलेलो आहे. त्या पाठाचं लेखन केलं लेखन संतोष साबळे यांनी. त्यानंतर पुढचा पाठ आहे मुंग्यांच्या जगात. मुंग्यांच्या जगात या पाठाचं लेखन केलेलं आहे प्रकाश किसन नवाळे या लेखकांनी केलेलं आहे. पुढे आहे महेर कविता आहे, आणि या महेर कवितेचे कवी आहे सदाशिव माळी.
पुस्तक पाठ बघा, आर्यलिपी या पारशी वरलाच पाठ आहे आणि या पाठाचं लेखन केलंय लेखकाने सुरेशचंद्र वारधडे वारधडे यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर जरळी या पाठाचं लेखन केलेलं आहे शंकर पाटील यांनी केलेलं आहे, ते चालू पाठशी मध्ये शिकलेलं आहे. त्यानंतर रंग जाडूचे पिटी मधले या समितीच्या कवयित्री आहे पद्मिनी विनीवाले, पद्मिनी विनीवाले यांनी या कवितेचं लेखन केलंय. त्यानंतर पुढचा पान आहे कठीण समय येता, हा चुकलाच आपण आहे आणि याचं लेखन केलेलं आहे लेखक मनोहर भोसले यांनी या पानाचं लेखन केलंय. त्यानंतर राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचा व्यक्तिमत्वाचा उलगडा या पाठामध्ये केलेला आहे लेखक सुधा सावरकर, लेखक सुधाम सावरकर यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर मला पाचवीतलाच हा धडा आहे स्वच्छतेचा प्रकाश या पाठाचं लेखन केलेलं आहे लेखक यदुराम थत्ते यांनी या पाठाचं लेखन केलं आहे. त्यानंतर थोर समाजसेवक सेनापती बापट यांची ओळख आपल्याला करून दिलेली आहे डॉक्टर लेखक डॉक्टर अनिल गोडबोले यांनी. थोर समाजसेवक सेनापती बापट यांची ओळख डॉक्टर अनिल गोडबोले यांनी आपल्याला पाचवीच्या पुस्तकामध्ये करून दिलेली आहे. त्यानंतर युवानातील कविता आहे आणि ही सुद्धा एक अनुवादित कविता आहे आणि तिचं जे लेखन केलंय ते अभ्यासकारी सब्जा खशी यांनी या पुस्तक या कवितेचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा पाठ आहे तारागिरी आणि या तारागिरी पाठाची लेखन आहे डॉक्टर सरोजिनी बाबर, डॉक्टर सरोजिनी बाबर लेखिका यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. पुढची कविता आहे वास्तू आणि या वास्तू कवितेचं लेखन कवी अनिल यांनी केलंय. आपण तो पण नाव शिकलो त्यामध्ये कवी अनिल लेखकांचं नाव आलेलं होतं, त्यांनीच या कवितेचं लेखन केलेलं आहे. हा पुढचा पाठ आहे माझं शाळेचं नक्की घालत इयत्ता पाचवी मधला पाठ आहे माझं शाळेचं नक्की झालं आणि त्याचे लेखक लेखिका आहे विमल मोरे, विमल मोरे यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, त्याचं लेखन केलेलं आहे गौरी शंकर गंगा यांनी. अतिथी माटी याचं लेखन केलेलं आहे दमा मिरजदार यांनी. त्यानंतर पुढचा पाठ आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची सुद्धा आपल्याला ओळख करून दिलेली आहे लेखक श्रीराम पचिंद्रे यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. पाठी म्हणजे हा पाठ तुम्ही शिकणार आहात. त्यानंतर पुढची जी कविता आहे कापणी या कवितेच्या कवयित्री आहे बहिणाबाई चौधरी यांनी या कवितेचं लेखन केलेलं आहे. पुढचा पाठीचा ढोल आणि या ढोल या धड्याचे लेखक आहेत संजय धोकरे. मला विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही एवढे पहिलीपासून एवढे पाठ पाहिले तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल सर एवढे कसं लक्षात ठेवायचं, परंतु सगळं जर तुमच्या लक्षात नाही राहिलं तर जे महत्वाचे लेखक आहेत महत्वाचे कवी आहेत त्यांची नाव तुमचे सतत कानावर पडून पडून तुम्हाला त्या घटकांची चांगली ओळख होणार आहे, तुम्हाला वाचनाची आवड कशी निर्माण होईल. वेगवेगळे जी लेखक आहेत वेगवेगळे कवी आहेत त्यांची पुस्तकं तुम्ही शाळेमध्ये ग्रंथालय त्यामध्ये वाचन तुम्ही केलं पाहिजे. त्यानंतर पुढे आपल्या चौथी आणि पाचवी मध्ये काही अभंग आलेले बघा आणि त्या अभंगाचे रचना काय ठिकाणी आपल्याला शिकायचे. पहिला अभंग आहे अर्थ विना पाठांतर कास्तया करावे संत तुकाराम महाराजांनी या अभंगाची लेखन रचना केलेली आहे. अर्थ विना अभंग आहे अर्थ विना पाठांतर कास्तया करावे
म्हणजे अर्थ न समजून घेता, अर्थ समजून न घेता नुसतं जर पारतंत्र आपण केलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ज्यामध्ये कोकणपंथी या घरामध्ये सुद्धा शिकले आहे, तर नुसतं पारतंत्र करून उपयोग नाही, तर त्यामधलं काय कारण आहे समजून घेण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे. आता स्कॉलरशिप तुम्हाला काही गोष्टी सूत्र असतील गणिताची किंवा पाढे असते, अशा गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील थोड्याशा. पण तरी पाढे तुम्हाला बनवायचे कसे गुणाकाराच्या मदतीनं, बेरीज करून कसे बनवायचे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही चिंता घडतं हे जर जाणून घेतलं तर तुम्हाला नुसतं पाठांतर करण्याची गरज नाही. नुसतं जाणून अर्थ न समजून घ्यायला पाठांतर केलं तर ते आपण लवकर विसरून पण जातो. म्हणून या अभंग संत तुकारामांनी जे लिहिलं आहे, अर्थ विना पाठांतर कसे करावे त्याचा अर्थ तुमच्या आता लक्षात आलेला आहे. पुढचा अभंग तो लिहिलाय संत चोखाळ्यांनी, पुरुष दोंगा परी रस नवे डोंगा. खरं बघा अभंगातले शब्द जे तुमच्या कानावर क्वचित पडतात तर त्यांचे अर्थ घ्यायचे तुमच्या लक्षात येत नाही. डोंगा असं होतं की वाकडा तिकडा उद्धरी वाकडा तिकडा असला तर त्याचा जो रस आहे तो समजला तो मात्र गोड असतो मधुर असतो असा या अभंगाचा आपल्याला अर्थ घेता येईल. चौथी मध्येच आपण अभंग शिकलेला आहे, संत चोख्या वेळा लिहिलेला आहे. पुढचा आहे ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे. चौथी वेळेस तुम्ही हा अभंग गेल्यावर शिकलेले आहात. संत श्री मोहम्मद यांनी या अभंगाची रचना केली. त्यानंतर संत जनाबाई यांनी जो हा अभंग लिहिला आहे आणि धड्याची चाठी आरती ठेवणे भेटी असा येतो पूर्ण अभंग. आणि हा पाचवी जर तुम्ही यावर्षी शिकणाऱ्या शिकले नसता तर या अभंगाची रचना केलेली आहे संत जनाबाई यांनी. त्यानंतर धन कोणा कामा आले पहा विचारून भले. धन कोणा कामा आले पहा विचारून भले या अभंगाचं रचनाकार आहे संत केनामहाराज. संत केनामहाराज यांनी या अभंगाची रचना केलेली आहे ती तुम्हाला पाठशी मध्ये शिकायची. त्यानंतर पुढचा जो अभंग आहे अध्यात्मिक वेद झाला शास्त्र गुण. अभ्यासिले वेद झाला शास्त्र गुण. संत नामदेवांनी या अभंगाची रचना केलेली आहे याचा या अभ्यास तुम्ही करणार आहात. तर बघा असे वेगवेगळे पाठ कवी लेखक अभंग यांचे रचनाकार कोण कवी कोण लेखक कोण या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पुन्हा पुन्हा वाचन केलं पाठांतर न करता पुन्हा पुन्हा जर वाचन केलं तर तुमच्या या गोष्टी निश्चित लक्षात राहतील. म्हणून वाचनाला खूप महत्व आहे. मागल्या प्रकाशिकेमध्ये पण मी तुम्हाला वाचनाचं महत्व सांगितलं होतं की वाचाल तर वाचा. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त वाचन करण्याचा प्रयत्न करा. शिक्षक तुम्हाला जर सांगतात हे लिहून आणा ते लिहून आणा पण तुमचं वाचन कमी होतं आणि त्याच्यावर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. त्यानंतर बघा आता आपण जे शिकलो आतापर्यंत कवी लेखक त्यांची टोपण नाव शिकलो, अभंग शिकलो, त्याचे रचनाकार शिकलो, या सगळ्या आतापर्यंतच्या शिकलेल्या अभ्यासावरती जे वेगवेगळे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच्या काही प्रश्नांची आपण या ठिकाणी उजळणी घेणार आहोत. सन 2019 शिष्यवृत्ती परीक्षेमध्येच हा विचारलेला प्रश्न होता की खाली पैकी कविता व कवी यांची अचूक जोडी या शब्दावरती जास्त लक्ष देत जा. बरेचसे मुलं या शब्दांचा अर्थ समजून न घेतात, चुकीची विचारली अचूक विचारली तर मुलांच्या लक्षात येत नाही. तर अचूक म्हणजे बरोबर जोडी, योग्य जोडी आपल्याला याच्यात निवडायची. योग्य जोडी आपली निवडायला सांगितली याचा अर्थ या तीन जोड्या काय असणार आहे कोणत्या तरी चुकीच्या असणार आहे. तीन जोड्या चुकीच्या असणार आहे. तर आपण ही जी कविता आहे बघा सरोजिनी बाबर या ठिकाणी लिहिलंय तुम्ही मागाशी शिकलेले आहे की कवितेच कवयित्री होत्या बहिणाबाई चौधरी. आपण या कवितेच कवितेच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी हे तुम्ही मागाशी अभ्यासलेलं आहे ते तुम्हाला विचारू काय चुकीची होईल. त्यानंतर दुसरं आहे वासुरी. वासुरी कविता तुम्ही शिकलेले आहे कवी आणि यांनी लिहिलेली आहे ती कविता कवी आणि
त्यांनी लिहिलेलं आहे, बारकवीने आपण ती लेखन केलेलं नाही, म्हणून ही सुद्धा जोडी काही चुकीची आहे. त्यानंतर रामवेणी आणि त्याचे लेखक तुकाराम भांडे यांनीच केलेला आहे, त्यामुळं ही जोडी काय नाही अजून एक बरोबर आहे. क्रियापदांची जोडी वाचलो, सुगी सुगी या कवितेच्या कवित्रेचं नाव लिहिलेलं आहे बहिणाबाई चौधरी, परंतु या सुगी या कवितेचं लेखन लिहिलेलं आहे शैलनाथ लोहिया यांनी. थोड्या वेळापूर्वी त्या कवितेचं नाव तुम्ही वाचलेलं आहे की सुगी या कवितेचं लेखन शैला लोहिया यांनी केलेलं आहे, म्हणून आपली बरोबर जोडी कोणती आहे, रानवेळी तुकाराम भांडे. हा 2019 साली प्रश्न विचारला होता. असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला भविष्यामध्ये तुमची परीक्षा देणार आहे त्यामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न सुद्धा असं की खाली पैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची अयोग्य जोडी. आता बघा मगाच्या प्रश्नामध्ये आपल्याला 2019 साली प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नामध्ये अचूक जोडी म्हणजे योग्य जोडी विचारली होती, परंतु या ठिकाणी जी जोडी विचारलेली आहे आरोग्य जोडी विचारली. हा शब्द महत्वाचा शब्द प्रश्न असताना बघून घ्यायचा, त्यावेळेस तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. 2019 साली हा प्रश्न विचारला होता की यातली अयोग्य जोडी कोणती, याचा अर्थ याच्यामध्ये किती जोड्या असतील, तीन जोड्या याच्यामध्ये योग्य असतील. पहिली जी जोडी आहे म्हणजे श्री जोड्या, पण तुम्ही तुम्ही शिकलेले आहे म्हणजे मजेशीर होड्या याच लेखन केलंय निर्मला गडकरी यांनी, याच लेखन केलेलं आहे, म्हणून ही जोडी काय होईल, योग्य जोडी होईल. मजेशीर होड्या ही काय होईल, योग्य जोडी होईल. त्यानंतर पुढचा आहे आनंदाचं झाड, आनंदाचं झाड याचं सुद्धा लेखन लेखिका सुशीला शिंदे यांनी केलेलं आहे, म्हणून ही सुद्धा जोडी काय होईल, बरोबर होईल. त्यानंतर 1300 ही मात्र चुकीची जोडी आहे, याचे लेखक पॉल रुमा या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हणून ही अयोग्य जोडी आहे. आणि शेवटचं काय ढोल, ढोल या पण विद्यार्थी हे जोडी बरोबर आहे. ढोल हा ही जी जोडी आहे शंकर काठी यांनी हा घराला नेता संजय लोहकर यांनी आला, संजय लोहकर. म्हणून आपल्याला विचारले कोणती जोडी होती, त्यांनी अयोग्य जोडी विचारली होती. आणि या ठिकाणी ढोल याचे त्यांनी लेखक दिलेले आहे शंकर पाटील, म्हणून आपला कार्यक्रम बनता येईल चार. पुढचा प्रश्न आहे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता. फडाळकर मी तुम्हाला सांगितलं की विवा शिरवाडकर त्यांनाच आपण कुसुमाग्रजी अटकपण नावाने ओळखतो, आणि त्यांनी विद्यार्थी कादंबरी लिहिली होती, त्या कादंबरीला तो सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता, त्याच नाव होत त्या पुरस्काराचं नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार, हा त्यांना मिळालेला आहे. भारतरत्न आणि पद्मश्री हे नागरिक क्षेत्रातले पुरस्कार आहेत जे तुम्हाला माहिती आहे. साहित्य क्षेत्र म्हणजे पुस्तक आहे, ग्रंथ आहे, वाचनाचं जे साहित्य आहे त्या क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठ, आणि तो या कादंबरीला मिळालेला आहे हे मी तुम्हाला सांगितले. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे वि वा शिरवाडकर, वि वा शिरवाडकर बऱ्याच वेळा आता हे नाव तुमच्या ऐकण्यात आलंय, सकाळपासून तुम्ही चार पाच वेळा हे नाव तुम्ही वाचलेलं आहे, पाठांतर करण्याचं मला गरज राहिलेलं आहे की वि वा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे, कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे. केशव सुद्धा आपण कुणाला म्हटलेलं आहे, कृष्णाजी केशव दामले यांना आपण केशवसुत म्हटलेलं आहे. गोविंदाग्रह हे नाव राम गणेश गडकरी यांच्यासाठी आपण शिकलेलो आहे, आणि कृष्णप्रभा सुद्धा आहे, म्हणून किंवा शिरवाडकर यांच्यासाठी टोपण नाव योग्य काय होईल, कुसुमाग्रह. हा प्रश्न नेहमी विवाह सर्वांचा आणि कुसुमाग्रह या दोघांविषयी सुद्धा बऱ्याच
पाचवीचा विषय आहे तर तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा जे स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यावर सुद्धा हे ज्ञान तुम्हाला भविष्यात कामाला येईल. फक्त एकच प्रश्न विचारले जाते, दोनच प्रश्न विचारले जाते, एवढं लक्षात ठेवायचं. परंतु हा पाचवी हा विषय डोळ्यासमोर न ठेवता तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना तोंड द्यायचंय, त्यामध्ये तुम्हाला उच्चित हे पाचवी शिकलेल्या गोष्टी, चौथी शिकलेल्या गोष्टी त्यावेळेस तुम्हाला कामाला येतील. मग तुमच्या लक्षात येईल की एकंदर मार्गाचा प्रश्न नव्हता, तर हे ज्ञान हे तुम्हाला काय विषय असतो दिल्या मार्ग. त्यानंतर पुढे जाऊया आपण. हा बघा, हा धडा पाचवी मध्ये तुम्ही शिकला घेऊन झाडा नसेल तुमचा तर झाले सावरपाडा एक्सप्रेस कमी चढाऊ हा धडा आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये शिकलेला आहोत की सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत ही नाशिक जिल्ह्यातली मुलगी धावपटू होती. पण आपण तुम्हाला सांगितलं तुमच्या गावावरती आणखी भरपूर राष्ट्रीय रेकॉर्डची जनावरती आणि धावण्यातले आणि तिचा धडा आपण शिकलोय. म्हणून सावरपाडा एक्सप्रेस त्याला योग्य उत्तर काय कविता राऊत योग्य उत्तर आहे साईला नेहवाळ. साईला नेहवाळ ही बॅडमिंटनपटू आहे आणि पीटी उषाने सुद्धा धावपटू आहे. परंतु सावरपाडा एक्सप्रेस हे नाव ज्या धावपटूला दिले तिचं नाव आहे कविता राऊत संतोष साबळे यांनी आपल्याला त्या पाठामधून तिची ओळख करून दिली होती. त्यानंतर सानिया मिर्झा, सानिया मिर्झा ही तिने सत्व आहे म्हणून योग्य जोडी तुमची आपली कविता राऊत बघण्यात तुम्ही जोडायचा आहे चुकीचं आहे. पुढे जाऊया आपण. हा सहावा प्रश्न आहे या ठिकाणी. कवी यशवंत यांचे पूर्ण नाव काय? कवी यशवंत यांचं पूर्ण नाव काय? त्यांच्या नावातच आपण बघा शिकलोय. त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं काही तुम्हाला अवघड जाणार आहे. कवी यशवंत यांचं पूर्ण नाव या ठिकाणी आहे चौथ्या पर्यायामध्ये यशवंत दिनकर केंडारकर नरहर केळकर येणार नाही, आत्माराम देशपांडे येणार नाही, बालजी केंडारकर सुद्धा येणार नाही. तर कवी यशवंत यांचं पूर्ण नाव आहे यशवंत दिनकर केंडारकर. यशवंत या टोपण नावानं त्यांनी कवितांचं लेखन केलेलं आहे. आपण वेगवेगळ्या अभंगांची रचना आणि रचनाकार शिकलो, त्याच्यामध्ये हा अभंग आलेला होता आंधळ्याची आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी हा अभंग याचे रचनाकार आपण शिकलेलो होतो. संत जनाबाई यांनी या अभंगाचे लेखन केलेलं आहे. संत बहिणाबाईंनी केलेलं नाही, मुक्ताबाईंनी केलेलं नाही आणि संत मीराबाईंनी या अभंगाचे लेखन केलेलं नाही. चार पर्यायामध्ये आपल्याला योग्य पर्याय कोणता असते? संत जनाबाई यांनी या अभंगाची रचना केलेली आहे आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे बहिणाबाई चौधरी यांच्या कविता कोणत्या बोली भाषेत? आठवाचा प्रश्न आहे तुमच्या समोर दिसतोय की बहिणाबाई चौधरी यांच्या कविता कोणत्या बोली भाषेत प्रसिद्ध आहेत? आपण वेगवेगळ्या बोली भाषेत बोली भाषा तुम्हाला माहिती आहे की आदिवासी भाषा महाराष्ट्रातल्या उत्तर भागामध्ये किंवा गुजरात आणि मध्य प्रदेश या भागामध्ये ही भाषा बोलली जाते आणि या भाषेमध्ये बहिणाबाई चौधरी यांनी कवितेचं लेखन केलेलं आहे. ही मालवणी भाषा आहे दुसरी, याची ओळख करून घ्या की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या भाषेचा जास्त वापर होतो. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये याचा वापर होतो, ही भाषा बोलली जाते. त्यानंतर कोकणी भाषा, कोकण परिसरामध्ये या भाषेचा कोकणी भाषेचा जास्त वापर होतो. चौथी भाषा म्हणजे वऱ्हाडी. वऱ्हाडी या शब्दावरून ही वऱ्हाडी भाषा तयार झालेली आहे.
हा जो शब्द आहे विदर्भ, नागपूर, चंद्रपूर हा जो भाग आहे आपल्या महाराष्ट्राचा विदर्भ, त्या विदर्भाला वऱ्हाडी नाव आहे आणि त्या भागात जी बोलणारी भाषा आहे तिला वऱ्हाडी भाषा असं म्हटलं जातं. परंतु आपला जो मुख्य प्रश्न होता की बहिणाबाई चौधरी यांच्या कविता कोणत्या बोली भाषेत प्रसिद्ध आहे, तर त्या आहे आदिवासी भाषेमध्ये. पुढे जाऊया आपण. बघा पुढचा प्रश्न आहे 9वा, केशवसूत कुणाला म्हटले जाते? केशवसूत आपण शिकलो केशव कुमार आणि केशवसूत ही दोन नाव, यामध्ये बऱ्याच मुलांचं जमलेलं होत, कन्फ्युजन होत. पहिला पर्याय जो आहे प्रल्हाद केशव आत्रे यांच्या वडिलांचं नाव सुद्धा केशव आहे आणि बऱ्याचशा मुलांना काय असलं की केशव सुत आहे प्रल्हाद केशव आत्रे, परंतु हे आहेत केशव कुमार. कोण आहे? केशव कुमार. प्रल्हाद केशव आत्रे हे केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जातात. त्यानंतर पुढे आहे नाव जो महार्णव, हे सुद्धा नावाला झालेली आहे. रामकवी आहे. कोण आहे? रामकवी आहे. आणि पुढच्या आहेत प्रेरक बापूजी ठोंबरे यांनी जे लेखन केलेलं आहे टोपण नावाने कवितांचं, तर त्यांचं टोपण नाव आहे बालकवी. आपल्या शेवटचा काय पर्याय उरला? कृष्णाजी केशव दामले यांच्या वडिलांचं नाव सुद्धा केशव आहे. केशवाचा मुलगा म्हणजेच केशव सूत, म्हणून कृष्णाजी केशव दामले यांचं जे टोपण नाव आहे ते आहे केशव सूत. तर केशव सूत, केशव कुमार, कुसुमाग्रज, गुरुनागर हे नावं तुमच्या तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. कोणाला जर वाचन केलं, कोणाला तुमच्या गाळा उकडलं तर निश्चित हे तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न आहे राम गणेश गडकरी, राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव. बघा कुसुमाग्रज परत नाव, कुसुमाग्रज जेव्हा परत आलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण माहिती आहे तुम्हाला विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना हे टोपण नाव आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगितलं त्यांची लहान बहीण कुसुम तिच्या नावावर हे नाव त्यांनी धारण केलेलं आहे. त्यानंतर यशवंत राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे. का यशवंत नाही? कारण आपण शिकलोय का यशवंत हे यशवंत यांच्याच नावातून घेतलेलं आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय येणार नाही. तिसरं आहे गोविंदाग्रज, कुसुमाग्रजांसारखं राम गणेश गडकरी यांचा जो लहान भाऊ होता गोविंदा, त्याचं लहानपणीच तो मरण पावला आणि त्याची आठवण काय नाही हवी, म्हणून राम गणेश गडकरी यांनी हे नाव धारण करून त्यांचं संपूर्ण लेखन केलेलं आहे. म्हणून राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे? गोविंदाग्रज. आणि पुन्हा केशव कुमार आलेला आहे. केशव कुमार आपण कुणाला म्हटलंय? प्रल्हाद केशव आत्रे. आणि केशव सूत म्हटलेला आहे अहो कृष्णाजी केशव दामले. तर आपला 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलंय बघा. पुढचा प्रश्न आहे संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला? अतिशय सोपा प्रश्न आहे. परिसर 2 च्या 34 च्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही संतांची कामगिरी या पाठामध्ये वेगवेगळ्या संतांचा अभ्यास केला, त्यामध्ये संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला हे सुद्धा खूप लागले प्रश्न राहतात. रामदासांच्या शब्दाचे दाखे सुद्धा आलेला आहे आणि त्या दाखे शब्दावर आपल्याला लगेच कळत की संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे. दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. तर माहिती आहे की त्यांनी हा विनोबा भावे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तुम्हाला माहिती उत्तर जरी नसलं आपलं पर्याय तरी ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. म्हणून गीताई यांचं लेखन केलेलं आहे विनोबा भावे यांनी. आणि गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या गीता रहस्य या ग्रंथाचं लेखन केलंय. या पुन्हा आपण
विष्णुरामा शिरवाडकर हे सुमंगला आपल्या समोर आले. ययाती त्या कादंबरीचं त्यांनी काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. म्हणून प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, दासबोध. लक्षात राहणं सुद्धा तुमच्या एकदम सोपं आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आधुनिक पंथ. आधुनिक पंथ या लेखकाचे लेखक कोण आहे? इथं चार शास्त्रज्ञांची नावं तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत. आपल्या भारतातले हे शास्त्रज्ञ आहेत, आपल्या देशासाठी यांचं खूप सगळ्यांचं योगदान राहिलेलं आहे. परंतु आधुनिक पंथ या पुस्तकाचा लेखक तुमच्या लगेच लक्षात आलेलं आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कारण यांच्या नावाने आपण वाचन प्रेरणा दिन सुद्धा आपल्या शाळेमध्ये आपण 15 ऑक्टोबरला दिनदर्शी साजरा करतो. आणि तुमच्या लक्षात येईल जीवनप्रेरणामध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो की वाचन प्रेरणा दिन हा कधी असतो, तारीख विचारली जाते किंवा कुणाच्या नावे तो साजरा केला जातो. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे थोर शास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. क्षेपणास्त्र त्यांनी आपल्या देशासाठी क्षेपणास्त्राचा शोध लावला होता. मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी 15 ऑक्टोबरला आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो. म्हणून या पुस्तकाचे लेखक आहेत अग्निपंख या पुस्तकाचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे पुस्तक तुम्ही निश्चित जरी तुम्हाला आत्ता शक्य झालं नाही तर भविष्यात हे पुस्तक तुम्ही निश्चित वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला भरपूर ज्ञान त्या पुस्तकातून मिळेल. हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलं आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, हा पुढचा अजून प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आर्यन लिपी हा 5वी मधला पाठ आहे आणि या पाठाचे लेखक तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहे. आरण्य लिपी या पाठाचे लेखक तर पहिला आहे मनोहर भोसले यांनी हा पाठ लिहिलेला आहे. यांनी कठीण समय येतात कठीण समय येतात त्याचं लेखन कोणी दिलेलं आहे, मनोहर भोसले यांनी याचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर दुसरे जे लेखक आहे या ठिकाणी सुरेशचंद्र वरघडे यांनी मात्र या आरण्य लिपी या पाठाचं लेखन केलेलं आहे. मनोहर भोसले हे उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर पुढचे लेखक आहे शंकर पाटील सवर्टी यांनी जनाई या पाठाचं लेखन आहे. शंकर पाटील यांनी जनाई या पाठाचं लेखन केलंय. आणि शेवटचे जे आहे वसंत बापू या कवीने वलवा रे वलवा इथली कविता आहे. वलवा रे वलवा ही जी कविता आहे या कवितेचे कवी आहे ते वसंत वाकवार. म्हणून आपल्याला योग्य पर्याय कोणता सुरेशचंद्र वरखडे हे आरण्य लिपी या पाठाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा, तुम्ही शिकलेले आता हा पाठ आनंदाचे झाड या पाठाचे लेखक कोण आहे या ठिकाणी विचारलेला आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चार पर्याय समोर दिसत आहेत. पहिला आहे राजीव कांबळे. सर्व पर्याय व्यवस्थित वाचण्याची पहिली सवय पाहिजे. पहिला पर्याय आहे राजीव कांबळे. दुसरा आहे कवयित्री आहेर्या संजीवनी मराठी मराठे तुमच्या चौथीची पहिली पाठची कधी असतो बघा आपण माय मराठी ही जी कविता आहे माय मराठी या कवितेचे लेखक लेखिका संजीवनी मराठे यांनी केलंय. त्यानंतर पुढचं आहे सदाशिव माळी आणि लीला शिंदे. तर याच्यामध्ये आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की आनंदाचे झाड या पाठाचं जे लेखन केलेलं आहे त्या लेखिका आहे लीला शिंदे यांनी या पाठाचं काय केलेलं आहे लेखन केलेलं आहे. आणि सदाशिव माळी यांनी एक कविता लिहिली आहे तिचं नाव आहे माहे. ही पण कविता
तुम्ही शिकलेले आहात, म्हणजे माहेर या कवितेच्या कवितेचे कवी कोण आहेत, सदाशिव माळी आणि राजीव कालवे, दुसरीमध्ये सुद्धा शिकले का, पाऊस फुले, पाऊस फुले हा पाठ असेल तर पाऊस फुले हा पाठ राजीव तांबे यांनी लिहिलेला होता, इयत्ता दुसरीमध्ये शिकले होते. त्यानंतर संजीवनी मराठी मराठे यांची जी कविता आहे माय मराठी, सदाशिव माने माळी यांची कविता आहे माहेर म्हणून आनंदाचे झाड, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो लीला शिंदे या ठिकाणी येईल. तर आपण आपण या ठिकाणी आज बरेचसे लेखक कवी संत यांची आज आपण भरपूर उजळणी घेतलेली आहे. तुम्ही पण काळजीपूर्वक ऐकून सगळे हे शब्द तुमच्या कानामध्ये राहतील आणि तुम्हाला सगळा अभ्यास सगळं ज्ञान तुमच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयोगी पडेल. या ठिकाणी मला जी साथ देण्याची संधी आमच्या शिक्षण खात्याने दिली, आमच्या अधिकाऱ्यांनी दिली, त्यांचं या ठिकाणी मी मला बसून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मला मदत करणारे स्वतंत्र शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गजाननवाडे इथले खोपकर सर यांच्या सुद्धा सहकार्यामुळे मला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवता आला. धन्यवाद.